चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान. विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा. या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत. ठिकाण: चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज, साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सतीश खेमनर. 9881828252. संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक, जांबूत खुर्द ते पारनेर हद्द या गावांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3,75,00,000 रुपयांचा निधी दिला गेलाय. हे कामही पूर्ण झालं, मात्र त्यामध्ये 1.5 किलोमीटरचा घाट अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. वारंवार याची तक्रार जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी मुख्यमंत्री सडक योजना कार्यालय अहमदनगर यांच्याकडे केली आहे. पत्रव्यवहार देखील केलाय, मात्र तरीही काम सुरू झालं नाही. तर घाटामध्ये संरक्षणासाठी साईड गार्ड देखील नाहीत. जर लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं नाही तर 15 ऑगस्टला मुख्यमंत्री सडक योजना कार्यालय अहमदनगर या ठिकाणी उपोषण सुरू करू, असा इशारा उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दिलाय. स्वातंत्र्य काळामध्ये येऊन आम्हाला 70 वर्ष पूर्ण झाले आणि 70 वर्षामध्ये आम्हाला कुठेतरी एक चांगला मार्ग असा दिसला की बाबा 4 कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेचा आणि त्यातून आम्हाला अतिसुंदर असा रस्ता मिळाला अशी आमची अपेक्षा होती. परंतु अपेक्षा भंग झाला आणि गेली 4 वर्ष जो रस्ता त्याच्याकडे देखभाल दुरुस्ती किंवा काही होत नाही अशा पद्धतीने पाठपुरावा केल्यानंतर 2-3 दिवसापूर्वी जो मी बातमी केली आणि पत्रव्यवहार केला त्यानुसार या रस्त्याचं डागडुजीकीचं काम चालू झालं. परंतु तेही फक्त आज असं दिसतंय की फक्त मलमपट्टी आणि एखाद्याचं त्याला काय म्हणतात ना टाळून हात फिरवायचं आणि गप करायचं असं दाखवून देण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत ह्या रस्त्याची साईड पट्टी व्यवस्थित होत नाही, साईड गटर होत नाही आणि याला साईड गार्ड आहेत तो साईड गार्ड होत नाही तो त्यापर्यंत अशा अर्थाने खऱ्या अर्थाने हे काम पूर्ण होत नाही. या रस्त्याने जाणारे पारनेर तालुक्यातून 30 ते 35 गावे संगमनेर मार्केटमध्ये कांदा टमाटे याची सकाळी ने आण करत असतात. जांबूत बुद्रुकच्या हायस्कूलमध्ये आणि साकूर या ठिकाणी हायस्कूलसाठी जाणारी जवळजवळ 150 विद्यार्थ्यांची संख्या या रस्त्याने जात असते. कोण मोटरसायकलवर आहे, कोण एसटीनं आहे, कोण बाय कोण सायकलवर आहेत, असे सगळे विद्यार्थी या रस्त्याने जात जीव मुठीत धरून चालत आहेत. आणि म्हणून मी हा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नाला यश यावं अशी मी परमेश्वराकडे विनंती प्रार्थना करतो. आणि हा रस्ता जो पारतंत्र्यापूर्वी आम्हाला आशा होती की सुखदायक होईल असा होवा, कारण आता सध्या जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्दपर्यंत 1.5 किलोमीटरचा रस्ता हा रस्ता झाल्यापासून 4 महिन्यात फुटून गेलाय, पण त्याच्यावर आजपर्यंत डागडुजी झालेली नाही. आता ती डागडुजी होऊन रस्ता व्यवस्थित व्हावा, त्या रस्ता आलेल्या काट्या बाजूला निघाव्यात अशी आम्ही आशा धरतो. आणि जर नाही चेकलेअर झालं तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेच्या नगर या ऑफिसमध्ये आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. जांबूत बुद्रुक ते जुना गावठाण मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता अवघ्या 4 महिन्यात खराब झालाय आणि बाकीच्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्याच्या दोनहीकडेनं झाडांचं अतिक्रमण झालंय. या सर्वांचा वाहनचालक आणि नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आपला जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागतोय, तेव्हा तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी केली जातीये. रमजान शेख, सी न्यूज, मराठी, साकूर. काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.